हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज झालं काय ना, टिफिन रेसिपी एवढे दिवस आली नाही असं तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल, पण काय झालं माहिती आहे का? टिफिन बनवताना पहा पुढे काय गंमत झाली आहे माझी. मी कोबीची भजी बनवली, तसंच चटणी मी आदल्या दिवशीच रात्री बनवून ठेवलेली, आणि सकाळी म्हटलेलं की घावन करीन. तांदूळाचं पीठ होतं तर म्हटलं मस्तपैकी घावन करीन. तर बघा इथे माझी कशी फजिती झाली. आणि कधीकधी असं होतं, तांदूळाचं पीठ मी भिजत ठेवलं, त्याच्यात जिरं मीठ घातलं, इथे साईडला चहा पण ठेवला, आणि आता बघा हा पहिलं जे घावन घातलेलं आहे त्याची बघा कशी वाट लागलेली आहे. आणि अक्षरशः हा तवा आहे ना, त्याला असं चिकटलेलं होतं घावन, एकीकडे जीव खालीवर होत होता की अरे यार, नॉनस्टिकचा तवा आहे आणि त्याची वाट लागायला नको. खूप सावकाश हळूहळू मी तो काढण्याचा प्रयत्न करत होती, नंतर थोडा राग आला आणि जोराजोरातच काढलं, पण तरी नंतर लक्षात आलं अरे नाही, हा तवा खराब होईल, म्हणून हळूहळू पुन्हा सेम मी तसंच करत होते. असं कोणाच्या बाबतीत होतं, किती प्रयत्न केला ना तरी हे असं कधीतरी होतंच ना. मग शेवटी मी दोन कसे बसे घावन घातले आणि हे तुटलेले घावन आम्ही चहाबरोबर खाल्ले. आणि नितीनला त्या दिवशी डबा फक्त भजी आणि हेच दिलं, चटणीच दिली, आणि त्याने कॅन्टीनमध्ये खाल्लं. आणि मग नेक्स्ट डे चवीला तर छान होता ती घावनं, पण कधीतरी अशी फसगत आपली होते, पण तरी पण होप्स, उम्मीद पे दुनिया कायम है. आणि हा एक इन्सिडंट असा झाला म्हणून आपण उद्यापासून डबाच करायचा नाही आणि निराश व्हायचं नाही, किंवा मी आता परत कधी घावन घालणारच नाही असं करायचं नाही. पुन्हा परत एकदा मी घावन नक्की करणार आहे, आणि ह्याच्या आधी पण मी केलेले आहेत, पण त्या दिवशी थोडीशी काहीतरी गडबड नक्कीच झाली असेल, त्यामुळे हे घावन फसलेले आहेत. तर असं होऊ शकतं, सांगण्याचं तात्पर्य आणि व्हिडिओ दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की असं होऊ शकतं. सो नवीन दिवस, नवीन सुरुवात. मी नेक्स्ट डेला पुन्हा डब्बा बनवला, मीन्स रेग्युलर मी डब्बा बनवतेच, कधी कधी व्हिडिओ टाकणं शक्य होतं तर कधी कधी व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही. इथे शुक्रवार शनिवार सुट्टी असते, सो शुक्रवार शनिवार टिफिन रेसिपीज येत नाहीत. पहा हा दुसऱ्या दिवशीचा टिफिन आहे. आणि मग त्या दिवशी मी मसुराची उसळ केलेली, पोळी केलेली आणि कढीपत्त्याची चटणी दिलेली, अशा प्रकारे झाला टिफिन तयार. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे सगळे व्हिडिओ जर बघायचे असतील तर बेल आयकॉन दाबून ऑलवरसुद्धा क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच होता की प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी होत असतात, तर तुम्ही निराश होऊ नका. तुमचं रोजचं काम हे सातत्याने करा, कधीतरी असं होऊ शकतं, तर तेच तुम्ही लक्षात ठेवू नका. तर नवीन दिवस, नवीन सुरुवात, आणि हा आहे आजचा टिफिन. अशा प्रकारे झाला टिफिन तयार. आज मी नितीनला टिफिन वेगळ्या बॉक्समध्ये दिलेलं आहे, हे तीन डबे आणि शिवाय हा बॉक्स. तर पुन्हा आता रेग्युलर टिफिन रेसिपीज येतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आता कमेंटसुद्धा करा. तुमच्या कमेंट्सनीसुद्धा मला प्रेरणा मिळेल, काय चुकतं आहे काय बरोबर आहे हेही कळेल. मी नक्की प्रयत्न करीन माझी चूक सुधारण्याचा, आणि सांगितल्याशिवाय चूक झाली हे कळतसुद्धा नाही. तर प्लीज 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 तुम्ही व्हिडिओला जसं लाईक करता, शेअर करता, सबस्क्राईबसुद्धा करता माझ्या चॅनलला, तसे कमेंट्सही करा, आणि त्या कमेंट्सवरूनच मला कळणार आहे. चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.